करते हैं. सो या सो सी सो नाउ वी आर लुकिंग एट दी मटेरियल सोर्सेस. व्हाट इज मटेरियल सोर्सेस एंड व्हाट इज भौतिक साधने. तो भौतिक साधने म्हणजे काय आणि पर प्लस त्याबद्दल आपण जाणून घ्या. तर ते कशा प्रकारे आपल्याला इतिहासाची माहिती देतात ते आपण जाणून घ्या. सो सी भौतिक साधनामध्ये काय काय इन्क्लुडेड होतं. सो नाणी, प्रार्थना स्थळे, अलंकार, वस्तुसंग्रह, पेरवा सॉरी पेहराव, देन वी हॅव दैनंदिन वस्तूंची दैनंदिन वापराची वस्तू, नंतर राजमुद्रा, नंतर आधुनिक आधुनिक स्थापत्य. तर या गोष्टीबद्दल आपण जाणून घ्या. तो व्हॉट आर दिस थिंग, दिस थिंग्स आर देअर आर द मटेरियल सोर्सेस कॉल्ड कॉइन्स, ऑर्नामेंट्स, देन वी हॅव द म्युझियम्स, देन वी हॅव द वर्स प्लेसेस ऑफ वर्कशिप, देन वी हॅव द थिंग्स इन डेली यूज, देन क्लोथिंग, मॉडर्न आर्किटेक्चर अँड रॉयल सिल्क. सो या सर्व गोष्टीवरून सो दिस थिंग्स अँड दिस थिंग्स वी आर मीन वी विल नोन ॲज the material sources. So what this indicating, now what this showing us, they basically showing us ki what culture and what things was there at the time of that things, manje at the time of that coins, manje mala asa bolayche ki tya material ki tya goshti chya vedes samaj kasa hota, so socially life kashi hoti, sanskrutik life kashi hoti, lokani kontya dharmala palat hote, kontya dharma baddal janun hote, te kontya tyancha padav kontya hote tya baddal apan janun hoto ki baka basically आपण बघा. आता आपण आपण आहोत या काळात. आपण एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आपण आहोत या काळामध्ये, राईट? आपण 20व्या शतकामध्ये लोक आहोत. पण 16व्या शतकात बघा, 16व्या शतकामध्ये महाराजांचे आपण बघू शकतो कॉइन्स, राजमुद्रा आपण ज्याला म्हटलं, तर राजमुद्रा वापरायचे, तर राजमुद्रा वापरायचे, राजमुद्रा आपल्याला आत्ता भेटले आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या उल्लेख आहे म्हणून आपल्याला कळलं ना की ते शिवाजी महाराजांच्या काळातले, राईट? प्लस आपण त्याची टेस्टिंग केली. सो अशा प्रकारे आपल्याला कळतं की त्या गोष्टी त्या त्या काळातल्या आणि ते राजे हे गोष्टी वापरायचे. त्याच्या आधी आपण बघितलेलं हे गोष्टी वापरायचे, राईट? त्याच्या आधी आपण बघितलेलं की नाण्यांमध्ये, बघा, नाण्यांमध्ये पहिले लोक सोन्याचे वापरायचे, चांदीचे वापरायचे. तेव्हा कसं सोनं आणि चांदी हे जास्तीत जास्त वापरलं जात होतं, म्हणजे स्टीलचा वापर कमी होत होता. तर हे पण आपल्याला कल्पना येणं आवश्यक आहे, म्हणजे बघा. आणि प्लस जर ते सोनं नाणं आणि सॉरी सोने चांदी आणि कॉपर हे तीन जे एलिमेंट्स आहे, हे जे तीन जे धातू आहे ते जास्तीत जास्त वापरले जात होते. जे गरीब लोक असायचे ते कॉपर वापरायचे, राईट? ते थोडे मध्यवर्गीय असायचे चांदी, आणि जे सर्वात जास्त अमीर किंवा राजे महाराज हे सोन्याचे नाणे वापरायचे. त्याच्यावरून पण आपल्याला कळतं की त्यांची आर्थिक दृष्टी म्हणजे इकॉनॉमिकल स्टेजेस काय असतात त्या लोकांची, आणि प्लस ते ज्या राज्यात वापरलं जाते तर त्या राज्यामध्ये इकॉनॉमिकल स्टेटस काय होता, म्हणजे त्यांचं आर्थिक दृष्ट्या ते राज्य प्रबळ होतं की नाही, ह्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती कशामुळे कळते. द कॉइन्स आर सोईंग अस. प्लस त्याच्याबद्दल आपण बघितलं वर्शिप, म्हणजे प्लेसेस ऑफ वर्शिप, म्हणजे देवस्थान. जर बेसिकली बघा, जर जेव्हा आपल्याकडे मुघल साम्राज्य होते तेव्हा आपल्याकडे मस्जिदी जास्त होत्या, नंतर जसं हिंदू साम्राज्य वापरत गेलं तसे आपल्याकडे मंदिरांची संख्या वाढत गेली. तर त्याच्यामुळे कसं, त्याच्यामुळे आपल्याला इंडिकेट होतं की ज्या ठिकाणी या ठिकाणी जर हे ऍपलग्रास नंतर बघू शकतो की जसं पोर्तुगीज आले, तर पोर्तुगीजांनी त्यांच्या धर्माचे ठिकाण, म्हणजे इंग्रजांनी पण त्यांच्या धर्माचे ठिकाण, म्हणजे चर्च वगैरे स्थापित केले, चर्च वगैरे बनवलं, तर ते काय शो करतात, ते आपल्याला आपलं ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळेस शो करतात की कोणत्या कोणत्या धर्माचा कोणता कसा कसा पडाव आपल्यावरती पडत गेला, आपल्या लोकांवरती पडत गेला, आपल्या राज्यावरती पडत गेला, नंतर त्याचा पेशावा, आपलं क्लोथिंग्स. पहिले बघा, पहिलेच्या काळामध्ये आपण कसे कपडे घालत होतो, आता कसे कपडे घालतो, आणि प्लस पहिले त्या लेडीज आणि आता लेडीज लोक, लेडीजच्या पण पेशावामध्ये चेंजेस झाले, ते पण स्वतंत्र होत गेले. तर या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टी आपल्याला कोणत्या ना कोणत्या इतिहासाबद्दल माहिती देत असतो. दॅट्स वाय द मटेरियल सोर्सेस आर टू मच इम्पॉर्टंट. आता आपण जाणून घ्या की मटेरियल सोर्सेस काय काय आहे आणि काय काय नाही. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं राजमुद्राबद्दल, म्हणजे आपली राजमुद्रा शिवाजी महाराजांची, तर त्याचबद्दल आपण जाणून घ्या. तर त्याचे रिलेशन बघा, द कॉइन, सो वी कॅन ऑल्सो अंडरस्टँड द हिस्ट्री विथ द हेल्प ऑफ द कॉइन and the changes in the printing currency notes. The Reserve Bank of India printed the notes and its head is headquarter in Mumbai. So see, baga, apan jasa bogu shakto ki jasa 500 chi ani 1000 chi je juni note apli band jhali, right? So te what is become, it's become history. So te aplyala sangtare ki pahile apan ya note vapratho ki jyachyamule aplyala he saman bhetat hota, आणि नंतर आपले ते नोट बंद होऊन आता नवीन नोट आले. तर नवीन नोट आपल्याला काय इंडिकेट करतात, नवीन नोट आपल्याला इंडिकेट करतात ते प्रगतीची दिशा. नवीन नोट आपल्याला दाखवत आहे की आपल्याला पुढे वळ, आपण आपला जो देश आहे तो पुढे वळत आणि आपल्या देशातील लोकांमध्ये सुद्धा बदल होत आहे, राईट? सो अशा प्रकारचे ते घटना आपल्याला इथे दिसून येतात. सो सी द कॉइन फ्रॉम 1950, सो बघा 1950
and those used at the present and the metal used are making them, their different structures and the diversity of the subjects on them together helped us to understand the important contemporary issues of India. For example, the coin to convey the masses of the population control and the coin communicating the importance of the agriculture of the farmer. So see, these are the things. म्हणजे जसं आपण बघू शकतो की पहिले बघा पहिल्याचे कॉइन्स होते. जर पहिला जुना वाला जर आपण 5 रुपयाचा कॉइन बघितला तर तो बहुतांश जाडा होता आत्ताच्या 5 रुपयाचा कॉइन बद्दल. आणि प्लस आपण बघितलेलं की पहिल्याच्या 5 रुपयाचे कॉइन्स किंवा पहिलेचे 2 रुपयाचे कॉइन्स हे आणि आत्ताचे कॉइन यांच्या वापरणं त्यांना मटेरियल सुद्धा वेगळा आहे आणि त्यांचा साईज सुद्धा डिफरंट आहे आणि त्यांचे डिझाईन सुद्धा डिफरंट आहे. त्यांच्यावरती होणारे चित्रकरण सुद्धा डिफरंट आहे. जसं बघा टपाल जसं काम करतो ना की कोणत्या गोष्टी असेल त्याबद्दल जाणून घेणार, कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल लोकांना माहिती देण्याचं काम कसं करत, अशा प्रकारे नाण्यांनी पण होतं. तर नाणे भले आपल्याला आपण एक व्यापाराचं साधन म्हणून आपण त्याला वापरत असतो पण परंतु त्याच्यावरती होणारे प्रिंटिंग थिंग्स. आता बघा 1 रुपयावर आपण बघतोय की त्याच्यावरती ज्वारी वगैरे दिसले म्हणजे शेतकऱ्यांना आपण बघू शकतो एक त्यांनी इम्पॉर्टन्स दिलेलं आहे राईट. आणि प्लस इथे जो आपल्या भारताचे जे निशाणे इथे दिलेले आहे राईट, आपला जो स्तब्ध त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. प्लस 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 आपण जर बघू शकतो जे वेगवेगळ्या आत्ताच्या नोटा, आत्ताच्या नोटामध्ये पण सुद्धा आपल्याला मंदिर वगैरे दिसला आहे. प्लस मंगलयान, चंद्रयान या गोष्टीबद्दल सुद्धा आपल्याला माहिती, आपल्या नोटावरती आपल्याला काढलेल्या चित्रामुळे आपल्याला एक माहिती कळते की आपण आता कोणत्याही दिशेने चाललोय आणि आपण प्रगतीच्या दिशेने चाललोय. आणि प्लस आपण आपली कल्चर आहे किंवा आपल्या वापरात येणारे सामग्री आहेत, आपले सामग्री सुद्धा त्यांच्यामध्ये होणारे बदल या सगळ्याबद्दल माहिती देते. की बघा पहिले आपण बोलायचो, पहिले भले भले मला सवरटी माहिती नाही पण आपण पहिले बोलायचो की बघा की 1 रुपयाचा कॉइन, 2 रुपयाचा कॉइन हा चांदीपासून बनवला त्याला. पण आता जे आपण बघतोय की दे आर स्टील, तर ते स्टील आहे. तो बघा चांदी कुठं स्टील कुठं, तर आपल्याला कळतं की या गोष्टीमुळे की आपला म्हणजे आपल्या सामग्रीमध्ये आपल्या जे वापरण्यात येणाऱ्या गोष्टी ह्यामध्ये सुद्धा चेंजेस होत राहिले. अशा प्रकारे काय काय चेंजेस आहेत तो ते आपल्याला कळतात की कॉइन्समुळे. तर अशा प्रकारचे चेंजेस आपल्याला कॉइन्समुळे कळतात. तर आता आपण बघूया म्युझियम्स. म्युझियम्स म्हणजेच काय? म्युझियम्स म्हणजे आपण बघतो संग्रहालय राईट. संग्रहालय आपण आपण लाईफमध्ये आपण आत्तापर्यंतच्या आयुष्यात कुठे ना कुठे कुठे ना कोणत्या म्युझियमला किंवा संग्रहालयाला आपण भेट दिलेलंच आहे. त्या भेट म्युझियम आणि संग्रहालयामध्ये आपल्याला काय गोष्टी कळतात? आपल्याला गोष्टी कळतात की आता समजा की आपण एखाद्या बोलतो ना थांबा 2 मिनिटं जर आपण स्वतंत्र काळातल्या म्युझियम कडे लक्ष दिलं किंवा तिथे भेट दिली तर आपल्याला तिथे आढळून येणार गोष्टी आपल्याला स्वतंत्र काळामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी वापरण्यात आल्या किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल माहिती माहिती देणाऱ्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी वापरण्यात आल्या, कोणत्या सामग्री वापरण्यात आल्या, त्यांनी लिहिलेली संकल्पना, त्यांनी लिहिलेले गोष्टी ह्या गोष्टींचा एक संग्रह त्या ठिकाणी होतो त्याला आपण म्युझियम असं म्हणतो राईट. तर वेगवेगळे म्युझियम्स आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीबद्दल माहिती देत असतात. जसं प्राचीन काळात जर आपण म्युझियमला व्हिजिट दिली तर आपल्याला शिवकालीन किंवा त्याच्या आधी वापरण्यात येणाऱ्या गोष्टीबद्दल माहिती भेटते राईट. आणि प्लस जर आपण मॉडर्न इंडिया म्हणजे आपण आधुनिक भारताबद्दल माहिती गेलं ते प्लस आपण जर धार्मिक म्युझियम कडे गेलं तर आपल्या धर्मामध्ये होणारे बदल त्याबद्दल आपल्याला माहिती कळते. सो आणि किंवा आपण जर बेसिकली म्युझियम जर कोणता म्युझियम हा टेक्नॉलॉजी बेस्ड असेल म्हणजे विज्ञान तांत्रिक या गोष्टीबद्दल बेस्ड असेल तर तांत्रिकीकरणामध्ये जसं आपलं मुंबईमध्ये आहे राईट एक नेहरू प्लॅनेटोरियमच्या तिथे तुम्ही बघाल तर तिथे तुम्हाला एक म्युझियम पण दिसेल. तसं एक म्युझियम ठिकाणी आपल्याला तिथे एक जाणून येतं की प्रगती सॉरी प्रगती नाही काय बोलू शकतो आपलं वैज्ञानिक प्रगतीमध्ये कसे कसे आपण प्रगती करत आलो त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती कळते. तर या काही गोष्टी संग्रहालयात म्हणजे म्युझियम बद्दल म्युझियम मधून आपल्याला कळतात. तर बघूया तर भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्याचे वैशिष्ट्य सांगणारे वस्तू संग्रहालय आहेत. यावरून आपला इतिहास समजण्यात मदत होते. उदाहरणार्थ मुंबई येथे बघा मुंबई येथे छत्रपती महाराज वस्तू संग्रहालय, नंतर रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय, प्लस सरकारी नंतर आपण बघूया सरकारी संग्रहालयातील संग्रहालय खेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालय उभारतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ नाणी नोटा विविध आकारांतली दिवे, नंतर आपण बघू शकतो अडकित्ते, नंतर क्रिकेटचे साहित्य. सो बघा व्हॉट दे आर शोईंग, दे आर सेईंग की
काय काय संग्रहालय म्हणजे काय काय म्युझियम्स हे जो बेसिकली म्युझियम्स आपण गव्हर्नमेंट बेसच असतात, पण परंतु काय काय लोक जे स्वतः ज्यांनी आता बघा काय कायना हॉबी असते की वस्तू गोळा करायचे, तर ते त्यांच्याकडे एवढे वस्तू गोळा झालेले असतात की ते त्याचं म्युझियम सुद्धा उभं करतात. की बेसिकली कसं म्युझियम की ते जे प्रायव्हेटली जे प्रायव्हेट कलेक्टर्स ज्याला आपण म्हटलो ज्यांचा हॉबीज बेसिकली कलेक्शन असतो ते लोक काय करतात, तर ते सुद्धा स्वतः एक म्युझियम उभारू शकतात. तर त्यांचे सब्जेक्ट काय ते बेसिकली कोणत्या कोणत्या सब्जेक्टवर घेतात, तर कॉइन्स, नोट्स, नंतर लॅम्प, नंतर आपण बघू शकतो नेल कटर्स किंवा नट क्रॅकर्स इन द डिफरंट शेप्स आहेत, नंतर क्रिकेट इक्विपमेंट की म्हणजे आजच्या क्रिकेट इक्विपमेंट हे आपण बघू शकतो सचिन तेंडुलकरने वापरलेला बॉल, सचिन तेंडुलकरने वापरलेली बॅट, नंतर परत कपिल शर्माने सॉरी सॉरी कपिल देव, कपिल शर्मा चुकून बोललो, कपिल देवने वापरलेली वापरलेला बॉल, त्यांनी वापरलेले गॅजेट्स, तर या गोष्टींचा एक आपण बघू शकतो संग्रह होऊन प्रायव्हेट कलेक्टर सुद्धा म्युझियम करू शकतात. तर जे म्युझियम बेसिकली आपल्याला की आपल्या झालेल्या घटनाबद्दल एक परिपूर्ण आणि चांगल्या प्रकारे माहिती देणारं एक साधन आहे. सो लेट्स गो अँड लेट्स लेट बी लेट्स नो अबाउट द ओरल सोर्सेस म्हणजे मुक व्हॉट इज दॅट मौखिक मौखिक साधने. तर मौखिक साधनेबद्दल आपण जाणून घ्या की मौखिक साधने कशा प्रकारे आपलं काम करतात आणि मौखिक साधने म्हणजे काय ते आपण बघूया. तर बघा या साधनामध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. तो बघा आता एक एक एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल, आता आपला आपला जस्ट 15 ऑगस्ट गेलेला आहे बघ, 15 ऑगस्ट गेलेला आहे, पण आपल्याला माहिती आहे की कारगिल युद्धानंतर लता मंगेशकरांनी गाणं बोललं की ए मेरे वतन के लोगो, तर तो गाणं बघा तो गाणं आपल्याला काय इंडिकेट करतो, आपल्याला इंडिकेट करतो की त्यावेळेस घडणारी घटना, वॉर मध्ये घडणारी घटना, त्याच्यामध्ये जाणारे आपले जवान, त्यांचे त्यांचा स्ट्रगल, त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेला लढा, त्यांनी दिलेला लढा, त्याबद्दल त्यांची माहिती सांगतो. तर बघा अशा प्रकारे आणि ते काय बेसिकली ते गाणे आहे राईट, दॅट इज सॉन्ग बेसिकली. अँड सॉन्ग इज व्हॉट, सॉन्ग इज ओरली, ओरली ना आपण ते लिखित नसतं, दॅट इज नॉट इन प्रिंटेड और दॅट इज नॉट म्हणजे कोणाला लिहून दिलेली गोष्ट नाही, ती गायलेली गोष्ट आहे. सो गायलेली गोष्टीमुळे त्याला आपण काय म्हणतो मौखिक मौखिक साधन असं म्हणतो राईट. तर त्या मौखिक साधनामध्ये सो दिस सोर्सेस इन्क्लुडिंग द फोल्क टेल्स, देन फोल्क सॉन्ग, देन प्रोब्स, देन वी हॅव द बल्लाड अँड द ओविस, द मराठी वर्ड्स ऑफ द ओरल ट्रेडिशन. सो बघा देन ऍक्टिव्हिटीज वेअर इन्स्पायर्ड बाय द पवाडा ऑफ लोक सॉरी लोक अण्णाभाऊ साठे. सो अण्णाभाऊ साठे बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर 1 ऑगस्टला 1 ऑगस्टला त्यांच्या त्यांचे त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ शकत होतो. 1 ऑगस्टला आपण तुम्ही सांगा 1 ऑगस्टला त्यांचं काय होतं राईट. सो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अँड शाहीर अमर शेख ड्युरिंग दिस संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट. सो त्यांनी पोवाडा, आपलं संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती तेव्हा त्यांना पोवाडा हे साधन होतं. तर बेसिकली दॅट इज व्हॉट, दॅट इज ओरल सोर्सेस. ओके, ओरली जे बोलण्यात येणाऱ्या घटना यांना ओरल सोर्सेस आपण असं म्हणूया राईट. आता आपण बघूया, लेट्स ट्राय दिस अन एक्झाम्पल, याकडे आपण बघूया या पॉईंट कडे नंतर. ओके, सो आपण बघूया ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस. ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस म्हणजेच काय, आपण बघू शकतो व्हिडिओ, व्हिडिओ म्हणजे बेसिकली आपण बघू शकतो चित्रीकरण राईट. सो दॅट इज दृश्य श्राव्य साधन ज्याच्यामध्ये आपल्याला चित्रे दिसतात आणि प्लस आपल्याला त्याचा आवाज येतो. सो ते बेसिकली म्हणजे काय, व्हिडिओ आपण ज्याला म्हणतो. सो दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनातून दृक श्राव्य साधने, ओके दॅट इज दृक हा बरं, दृक्य श्राव्य साधने असे म्हणतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या उदाहरणार्थ हॉस्टेल चॅनल अँड डिस्कवरी. सो बघा हॉस्टेल चॅनल डिस्कवरी आर हिस्ट्री चॅनल, ओके सॉरी दॅट इज हिस्ट्री चॅनल अँड डिस्कवरी चॅनल आर शोईंग अस द इन्फॉर्मेशन इन द व्हिडिओ फॉर्म. तो आपल्याला ऑडिओ व्हिडिओ सोर्सेस मीन्स व्हॉट, ऑडिओ व्हिडिओ सोर्सेस मीन्स दॅट शोईंग व्हिडिओ बेसिकली, दॅट इज बेसिकली वी कॅन डिरेक्टली यूज द अनदर वर्ड दॅट इज व्हिडिओ. सो व्हॉट द व्हिडिओ डज अँड व्हॉट द यूज ऑफ व्हिडिओ अँड हाऊ इट गिव्स अस द इन्फॉर्मेशन, इट शोईंग अस द पिक्चर एज वेल एज द साऊंड विथ दॅट. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला व्हॉट वी गेट, सो आपल्याला त्याच्यामुळे एक इन्फॉर्मेशन भेटते बेसिकली, वी कॅन रिलेट अँड आपण पटकन आपण वी कॅन इझिली कॅच द मुवमेंट ऑफ दॅट. आपण कोणतीही गोष्ट म्हणजे त्या त्या वेळेस होणारी घटना ला आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो, तर त्याला आपण म्हणू शकतो दॅट इज कॉल्ड एज व्हिडिओ राईट. सो अशा प्रकारे आपण ते जाणून घेऊ शकतो आणि हिस्ट्री चॅनल आणि डिस्कवरी चॅनलला द बेस्ट थिंग ज्याच्यामुळे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. नाव आपण बघूया द फिल्म अँड द टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, दॅट इज FTII.
सो एफ टी आय बद्दल आपण कवर पेजला सुद्धा बघितलं होतं. तर हाच तो एफ टी आय आहे, दॅट इज फिल्म अँड टेलिव्हिजन, म्हणजे चित्रीकरण. इथे ओके, त्याचं काही काही त्यांनी लिहिलेलं नाही, त्यांनी डिरेक्ट तिथेच लिहिलेलं आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. सो फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज स्टार्टेड द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऍट पुणे इन 1960 विथ द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग द पब्लिक एज्युकेशन अँड इन्स्टिट्यूट ऑफ कॉलिंग इन्स्टिट्यूट कॉल्ड द इंडिया न्यूज रिव्ह्यू हॅज प्रोड्यूस द वेरियस न्यूज रेल्स on important events in political and social issues in art and sports and the culture. This department has also produced the various documentaries of prominent the social leaders and then on on people who have the made major contribution for the country about the important locations in India. And this news released the documentaries are used for the studying in the history of modern India. So basically FTII म्हणजे फिल्म अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. फिल्म अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया काय करतो, हा त्याचा लोगो आहे, हा लोगो जाणून घ्या, आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर लोगो बेसिकली काय करतो माहित, सॉरी FTII बेसिकली काय करतो की कोणतेही काम हे लोकांपर्यंत पोहोचायचं, सामाजिक ज्या गोष्टी झालेल्या असतात किंवा राजकीय, ह्या गोष्टी लोकांपर्यंत प्रोव्हाइड करण्याचं तो काम करतो. राईट, जसं बघा 1960 मध्ये पुण्यामध्ये एफ टी आय हा म्हणजे आपण बघू शकतो स्टार्टेड झाला होता पुण्यामध्ये. राईट, तर त्यांचा बेसिकली पर्पज काय होता, तर प्रोव्हाइड द पब्लिक एज्युकेशन. म्हणजे बघा आपला बेसिकली मूवी मूवी किंवा पिक्चर म्हणजे टेलिव्हिजन किंवा पिक्चर हे आपल्याला काय करतं, हे आपल्याला बेसिकली ज्ञान देत असतं की जगावे कसं, आणि प्लस समाजात होणाऱ्या गोष्टी, राजकीय होणाऱ्या गोष्टी आणि सांस्कृतिक होणाऱ्या गोष्टी काय 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 असतात त्याबद्दल आपल्याला ते माहिती देत असतात. तर बेसिकली पिक्चर्स हे कसे बनले पाहिजे, कसे असले पाहिजे, की म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ह्या या विचाराने काढलं होतं एफ टी आय की जेणेकरून लोकांना समाजात होणाऱ्या गोष्टी हे एक चित्रीकरण, कारण आपल्या सगळ्यांना माहिती कोणतेही पिक्चरची स्टोरी असेल ही आपल्याला कॅच लगेच कॅच होते दॅन कोणतेही पुस्तक वाचणं किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल वाचन केल्यापेक्षा पिक्चर आपल्याला लवकर लक्षात राहतो. तर त्या एका मोटोने किंवा त्या संकल्पनेने आपण एफ टी आय आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी एफ टी आयची स्थापना केली होती, जेणेकरून आपल्याला समाजात होणाऱ्या गोष्टी तसंच आपण बघू शकतो स्पोर्ट्स मध्ये, आर्ट्स मध्ये होणाऱ्या गोष्टी, कलामध्ये होणाऱ्या गोष्टी, सोशल इश्यूज याबद्दल आपल्याला माहिती होईल. प्लस फक्त फिल्मच म्हणजे आपण फक्त मूवीज त्याच्यात कन्सिडर करू शकत नाही, त्यासोबत सोबत आपण बघू शकतो की टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही दूरदर्शन मध्ये होणारे आपले न्यूज चॅनल्स हे सुद्धा एफ टी आय मध्ये त्यांचं कन्सिडरेशन होतं. तर हे सुद्धा दे आर ऑल्सो द पार्ट ऑफ द एफ टी आय थिंग्स. ओके, तो त्याच्यामुळे बेसिकली त्यांचा मोटो हाच आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हे स्टार्ट करण्याचा मोटो हाच आहे की आपल्याला सामाजिक दृष्ट्या होणाऱ्या गोष्टी कळाव्या. ओके, सो दिस वॉज द थिंग. सो या मोटोने त्यांनी एफ टी आयची स्थापना केली होती आणि एफ टी आयचा लोगो हा असा आहे. ऑलराईट, सो दॅट इज फॉर अर्धा केलेला आणि पुढे लिहिलेला एफ टी आय आहे. ओके, सो आता आपण वळूया की पुढच्या नेक्स्ट पॉइंट कडे. ओके, काय काय आपल्याला दिलेलं आहे. सो ओके, सो आपला ऑलमोस्ट लेसन आपला संपत आलाय. सो आता आपण बघूया. सो टिल नाउ द वी हॅव सीन द सम इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ रायटिंग ऑफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया अँड द टायमिंग इन द 21st सेंचुरी आर चेंजिंग सो रॅपिडली दॅट इवन दिस सोर्सेस विल प्रूव टू बी इनएडिक्युएट. हाउएव्हर द नाउ न्यू सोर्सेस आर कमिंग फोर्थ. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम लँडलाईन टेलिफोन टू सेलफोन गॅजेट्स कॉल्ड द पिगर it come up for the connecting people, but it's died out as the quickly as it had come up. Okay, so the huge amount of information available on the internet is used to studying the history as the but the truth and the authenticity of this information needs to be verified. Now it has become the comparatively easy to study the history with all these sources. Okay, with all these sources, as these sources are from the contemporary period, these are easily available since a subject like the history touches all the aspects of our lives, affects our preservation. Such as sources are made at all levels. We should also contribute to this effort. So basically, ते आपल्याला काय म्हणतात की बघा, बेसिकली आपल्याला ते एकच गोष्ट सांगतात की बघा, एफ टी आय असो
किंवा मुख्य मुख्य साधने असो किंवा प्रत्येक साधने दॅट इज ओरल सोर्सेस एनी सोर्सेस रिटन सोर्सेस म्युझियम्स अँड एव्हरीथिंग एव्हरीथिंग दॅट इज अराउंड अस दॅट गिविंग अस इन्फॉर्मेशन अबाउट अवर हिस्ट्री. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या जे काही गोष्टी आहेत म्हणजे भले ते ओरल सोर्स आहेत जे काही साधने आहेत ते साधने बेसिकली आपल्याला आपल्या आपल्या घड आपल्या घडणाऱ्या गोष्टी म्हणजे इतिहासाबद्दल माहिती देत असतात. तर त्याचप्रमाणे आपण बघूया की आतापर्यंत आपण वस्तू बघितलेले की कोणते कोणते साधन आहे कसं कसं न्यूज पेपर आहे, परंतु त्या घटनामध्ये म्हणजे जसे टेक्नॉलॉजी रॅपिडली चेंज होत आहे तशाच प्रकारे काय काय गॅजेट जे आपण वापरत होतो ते सुद्धा बदलते. बघा पहिले पहिले मोबाईल मोबाईल सॉरी आपल्याला बघत होतो पहिले आपल्याकडे फोन होते राईट, घराचा फोन ज्याला ज्याला टेलिफोन आपण म्हणायचो ज्याच्यामध्ये आपण नंबर डायल करायचो आणि फोन लागायचा. परंतु त्याच्यानंतर 10 वर्षाचं बघा 10 वर्षामध्ये आपण मोबाईल फोन वरून स्मार्टफोन अँड्रॉइड फोन या फोन्स कडे आलो. म्हणजे टेक्नॉलॉजी बघा एकदम रॅपिडली चेंज झाली राईट. ते एक बदल आपण बघू शकतो. त्यानंतर अंतर्जाल, नंतर आपल्याकडे आलं व्हॉट्सअप, नंतर आलं युट्यूब, नंतर फेसबुक, अशा काही काही माध्यमामुळे आपल्याला इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण ही अप्रत्यंत वाढलेली आणि त्याचा जो वेग आहे तो प्रचंड वाढलेला आहे. आणि एवढंच नाही तर आता हळूहळू अजूनही असे काही साधने आहेत तर की जेणेकरून आपल्याला माहिती ही खूप प्रचंड वेगाने आपल्याला मिळण्याच्या साधने अजूनही म्हणजे पुढच्या भविष्यात येणार हे नक्कीच. परंतु आपल्याला एक एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटत आहे जे आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याकडे येत आहे ती इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही हे जाणून घेणं ही आपली आपली गरज आहे आणि आपल्याला ते जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्याला माहिती आहे की फेक मेसेजेस किंवा भडकाऊ मेसेजेस किंवा कोणते जर हेटफुल स्पीच आय एम टॉकिंग अबाउट ओके हेटफुल स्पीच अँड एनिथिंग दॅट दॅट विल इफेक्ट ऑन अवर सोशल युनिटी ऑर एनिथिंग अबाउट सोशली ऑर वी कॅन तर इकॉनॉमिकली म्हणजे भले कोणतीही गोष्ट जर आपल्या सामाजिक एकतावर किंवा सामाजिक शांततेवर जर आळा आणणारे किंवा त्याच्यावरती काही ना काही बदल करणारे असेल तर तसे इन्फॉर्मेशन स्प्रेड करू नये, तसे इन्फॉर्मेशन आपण लोकांना देऊ नये, अशा प्रकारचे सुद्धा गोष्टी आणि अशा प्रकारे काळजी सुद्धा घेणे आपल्यावर आहे. कारण इंटरनेटवर प्रत्येक गोष्ट ही अपलोड होते आणि फास्ट प्रकारे अपलोड होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर ही एक झाली आपल्याला काळजी घेणारी गोष्ट आहे. पण आता आपण जाणून आता आपल्याला हे पण एक जाणून घेणं गरजेचं आहे की इतिहासातील सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करण्यास सहज झालेलं आहे की बघा या गोष्टीमुळे जे आपल्याला गॅजेट्स भेटलेले भले मोबाईल असो किंवा टीव्ही असो किंवा रिटर्न बुक्स किंवा कोणतेही गोष्ट असो की त्या सगळ्यामुळे आपल्याला एवढे हे गोष्ट कळालेली आहे की इतिहासाचा आपण अभ्यास करणं हे अतिशय सोपं झालेलं. आपल्याला दूर जाण्याची गरज नाही, आपल्याला लगेच आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन हव्या त्या फॉर्म मध्ये आपल्याला भेटते राईट. तर त्यामुळे आपल्याला इतिहासाची माहिती घेणे हे अत्यंत इझिली आणि इम्पॉर्टंट हा आहे परंतु अतिशय साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपल्याला त्यांचा सविस्तररित्या आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते. सो दिस इज ऑल अबाउट युअर लेसन ओके. सो अशा प्रकारे